विधान परिषदेचे आमदार राजेशदादा विटेकर यांनी आज आपल्या आमदारपदाची शपथ घेतली आहे. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर राजेश विटेकर प्रथमच माध्यमाच्या समोर आले. आमदार म्हणून बोलत असताना आणि पक्षाचे प्रवक्ते म्हणून बोलत असताना विटेकर यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. पाहूया राजेश विटेकर काय म्हणतायत ते. आमदार म्हणून तुम्ही शपथ घेतलेली आहे, राज्यातल्या कोणत्या प्रश्नांवर बोलतून प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यामध्ये तुम्ही प्रश्न जे आहेत ते विधिमंडळामध्ये उपस्थित करणार आणि कशा पद्धतीने तुम्ही शपथ घेतली आणि काय वाटतं? मी आज माझे नेते आदरणीय अजितदादा, आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब व विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विधिमंडळातील सदस्य यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला विधान परिषदेमध्ये काम करण्याची त्या ठिकाणी संधी प्राप्त करून दिलेली आहे. आता आपण विचारल्याप्रमाणे मी परभणी जिल्ह्यातनं येतो आणि विशेष मराठवाड्यातनं येतो. आज महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र जरी असलं तरीही मराठवाड्यासाठी आणि परभणी जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी जे काही आमचे प्रलंबित प्रश्न आहेत, जे काही आमचे विषय प्रलंबित आहेत, या सर्व प्रश्नासाठी मी विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे. सर, महायुतीमध्ये खरंतर तुम्ही तीन प्रमुख पक्ष आहेत आणि जवळपास शिवसेनेने जवळपास 93 विधानसभेच्या जागेवरती निरीक्षक म्हणून पक्षाकडनं नेमलेले आणि दुसरीकडे भाजप दावा करते की जवळपास 150 आसपास जागा लागणार आहे. अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळू शकतात आणि ते किती लढू शकतात तुम्हाला? आता महायुतीमध्ये सर्वांनी एकत्रित बसून त्या ठिकाणी निर्णय होणार आहे आणि जे वरिष्ठ नेते ठरवतील त्या त्या जागा तिन्ही पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढल्या जाणार आहेत. मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात उफाळून आलेला आहे. मनोज जरंगे पाटील यांना सरकारने जो सगेसोर यांचा शब्द दिलेला होता त्या संदर्भात काय आणि मनोज जरंगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं, तर त्याच पद्धतीने ते म्हणतात की भाजपच्या आमदारांना आम्ही पाडणार आहोत. याविषयी माझे सर्व वरिष्ठ नेते त्या ठिकाणी बोलतील, परंतु मराठा आरक्षणाविषयी आणि सगेसोऱ्यांच्याविषयी निश्चित महाराष्ट्र सरकार या ठिकाणी सकारात्मक आहे आणि त्या ठिकाणी त्याचं काम सुद्धा चालू आहे. आपल्याला काही काळांमध्ये त्या ठिकाणी सर्व आपल्याला पाहायला मिळेल. बाबाजी दुरानी जे कालपर्यंत तुमच्या पक्षात होते ते थेट शरद पवारांच्या गळाला लागलेले आहेत, अशी कोणती परिस्थिती उद्भवली की ते तुमच्या पक्षाला सोडून थेट शरद पवारांच्या तुतारी गटामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला? खऱ्या अर्थानं ते मागच्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या गटामध्ये ते असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि आपण पाहतो, आम्ही वारंवार सांगितलंय पक्षालाही, ते अनेक दिवसापासून त्यांची पक्षविरोधी त्या ठिकाणी कारवाई चालू होती. ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले, सुरुवातीला एक महिनाभर त्यांनी पवार साहेबांकडे राहण्याचा निर्णय घेतला आणि अचानकपणे नंतर त्यांनी अजितदादांकडे येण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये असल्या कारणानं आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी परभणी जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला दादांनी संधी दिलेली आहे, विधान परिषदेची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असुरक्षितता होती म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असावा त्या ठिकाणी. परंतु सातत्याने अजित पवार यांच्या पक्षातले एक एक शिलेदार जे आहेत ते पक्षाला सोडून जातात. जयंत पाटील असतील, शरद पवार असतील, हे दोन्ही नेते तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांच्या आमदारांच्या संपर्कात आहेत आणि तेथे आमदार नेते शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाऊन सामील होतात. अशा पद्धतीची गळती जी आहे ती पक्षाला लागणार? अशी कुठलीही गळती वगैरे लागलेली नाहीये. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला 12 जुलैच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. दादांनी उभं केलेल्या दोन्ही उमेदवार अत्यंत चांगल्या मतानं त्या ठिकाणी आम्ही निवडून आलेलो आहेत. अशी कुठलीही गळती वगैरे नाहीये. चलो, थँक्यू.